The roads in Kalangut have turned into a minefield, with frequent road cave-ins becoming the norm in this popular tourist village. This issue, which was unheard of in the past, is now raising concerns among locals and the panchayat. While the panchayat says it is knocking on the chief minister's door for a solution, locals are pointing fingers at the PWD, blaming substandard sewerage work as the primary cause. Goa 365 spoke with the local sarpanch and a local who had this to say. लंगुटचा रस्ता परत एक फावट मधी सध्या खचला आणि येरादारी करपांक सर खूप प्रॉब्लम सध्या फेस करचे पडटा आणि कालोय पावसूय बरोच पडलो. तुम्ही हांगासरले सरपंच कितें म्हणपाक सोदता सर हेजे? म्हणटले आनी कितें मॅडम, आमचो एकूच प्रॉब्लम आसा की हे रस्ते जायकान केल्ले आनी पी डब्ल्यू डीन ते मेनटेन करिल्ले. आतां पी डब्ल्यू डी आनी जायकान हे मेळून तेवन ते रस्ते केले. सो हेजेर पंचायतीचे अधिकारी कसो आम्ही ब्लेम कशेंच करूंक जायना. आतां तर इंटरनल रोड पंचायतीचे हे आसा तेन्ना ते जावना जाल्यार आमी रिस्पॉन्सिबल. आतां आयजूच म्हाका खबर येयल्या की ट्रॅफीक सॅल आशिल्ली पळय आनीक रस्तो नेमला. सो आतां ट्रॅफीक पी आयन म्हाका फोन मारलेलो आनी ताका सांगलें बाबा एका मार म्हणून जयकाक मार म्हणून फोन. आनी हांवें एक लेटर धाडटा जयकाक आनी एक चीफ मिनिस्टराकूय घालता कित्याक ही इज अ पी डब्ल्यू डी मिनिस्टर. आतां जर तर अशेंच रस्ते तरी नेमत जाल्यार आमचो प्रॉब्लम असो आहा. आमी तांकां आदिसान सांगताले मॅडम की तुमी तुमच्या मध्ये म्हणजे म्हाका उगडास आसा की आदी एम एल ए कितें सांगतालो जोझफ रस्ते फोडूंक दिना म्हणून तुमकां उगडास आसा रिकॉर्ड आहा. आयज कित्याक दिनासलो हांव रस्ते फोडटा न्हू ते प्रॉपर पॅचिंग करात न्हू. हे कितें करता रस्तो हाडलो बेश्टी माती उडयता तेजे वयल्यान लोबर घालता आनी रस्तो म्हणटा ते आनी हॉट मिक्सींग करता आनी आयज हाचो परिणाम हो जालो. रोखडेच कितें आहा इवन आमचे दोन तीन आमचे इगर्जेच्या पाटल्यान सिमेत्रीच्या पाटल्यान थंयसर बगरवर उदक येता पळय वयर रायट. म्हाज्या वाड्यार दोन सुवातेर अजूनही उदक येता फावंटन कशें ड्रेनेजीचो चेंबर सर आतां तांकां सांगल्या उपरांत ते दे आर लीज बॉदर्ड दे आर नॉट हियर इन कालांगूट. हांव आतां कितें करपाचें गेलां आय एम टेकिंग अपॉयंटमेंट वीथ द चीफ मिनिस्टर एंड टेलिंग हीम बाबा असो असो इश्यू आहा म्हणून दोज हू आर कल्प्रिट बूक दे ना जाल्यार ते कांयच जावचें. सो हांव एक अपॉयंटमेंट घेतां सी एम आयचेर एक लेटरूय करता आनी ती लेटर घेवन तेजेशी वयता. पळय लास्ट इयर आमी सुमार जुलय 21 आमी म्हापसा पी डब्ल्यू डी वर्क्स डिपार्टमेंटान लेटर बरोवन दिल्ले की जे सुएज लायन खंयसर पळय केला तेंच्यांनी तेजे ते चेंबर आहा ते चेंबराचे ते मॅनहोल पळय कवर आहा तितूंतल्यान ते उदीक भायर सरोन ते रस्ते तेजे सराउंडींग कोसोला आनी सेम तुमी पळोवंक गेल्यार जाल्यार कलंगूट ते बागा रोडार थिंगासर फूल जे सुएरेज पायपलायन घातला पळय ते पायपलायन इज अ टोटल मॅस कित्याक ते एवरी इयर ते सिंक जायत वयता आनी पावसान ते इतले कंडिशन बॅड जाता की ते सामके ते व्होणे पडोन ते गाडयो टँकर बायकी सगळे भितर पडटात. आमी आतां कंप्लेनी आनी लेटरी बरोवन थकले म्हणून काल पोत्तून आतां ते मोदेकात सीएमान म्हणले की आपूण रस्ते सारके करून घेता म्हणून आनी आमकां आजुनी ते लेटराचे रिप्लाय कांय येवंक ना. सो जेन्ना आमकां कळ्ळें की आनी दोन तीन दीस पळय पावस पडलो थिंगासर आनी एक व्हडो पडलो थिंगा आमी पळय स्पॉटार पावले थिंगासर ते कळ्ळें आमकां की इट इज बिकॉज ऑफ द सेम सुरेज प्रॉब्लम. तूं कालंगूटचे हांवें काल म्हणलेले कालंगूटचे एकान एक मनशाक तरी तुमी विचारा जाल्यार ते सांगतले कालंगूटचे रस्ते पिड्यार जाला ओन्ली बिकॉज ऑफ द सुएज प्रोजेक्ट. सो खंय तरी ते डिपार्टमेंट ते मेळोन तेंच्यांनी सुटावो काडूंक जाय आसले आनी काडिना म्हणून आमच्यांनी काल एक डिसिजन घेतले आनी आमी चार्ज करता की हे पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटाचेर एक फेलियर. तो हे दिसता की मे बी ऑन पर्पज हे रस्ते सारके जायना काय कित्याक लास्ट टायम असेंब्लीन पळय आमकां आमच्यांनी पळयलेले की कोणेन तरी एक एम एल एन एक विशय काडलेलो रस्त्याचे ते व्होणे भरपाकूच एक व्होण्याचेर 16,000 सुमार कॉस्टींग आसता. सो मे बी दे वॉन्ट द मिटर रनींग तेंचे मिटर चालू दवरपाक ते पॅच वर्क करून उडयता आनी मागीर पोत्तून ते दोन दीस पावस येयलो म्हणटकच रस्तो काबार आनी दोन दीस पावस येयल्यार तो रस्तो सामकोच गायब जातलो. सो खंय तरी हे एक स्टॉप जावंक जाय आनी आमी प्रयत्न केल्ले लेटरी बरोवन एक अवेरनस करून जावना ते
सो नाव द ओनली थिंग दॅट वी आर लेफ्ट विथ इज टू डू अवेअरनेस आणि रीच इट आउट टू द पब्लिक. निदीक्षा गावकर, सुभाषिष गोवेकर, भक्तीपाय बालगी फॉर गोवा 365.